आज माझ्यासमोर सोबत आहेत सचिन विभुते. ते सोलापूरला राहतात. पूर्वी कधीतरी त्यांनी माझ्याकडे मार्गदर्शन घेतलं होतं. ते शेती व्यवसाय करतात, शिवाय नोकरीही करतात. आणि ते आज आपल्या या नक्षत्र प्रकाशच्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये चर्चेमध्ये भाग घेऊ इच्छितात. मी तर विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्रश्न सुरू करावेत. सुरू करा विभूते. नक्की सर, बरं. धन्यवाद. मलाही नक्षत्र प्रकाश या पॉडकास्ट मध्ये, तिसऱ्या पॉडकास्ट मध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः नितीन जोगळेकर सरांचे आभार मानतो. आणि माझा पहिला प्रश्न हाच असेल सर की ज्योतिष म्हणलं की कुंडली आपल्या समोर येते, मग कुंडली म्हणजे काय नक्की आणि याचे प्रकार किती असतात? कुंडली म्हणजे एखादी व्यक्ती जन्माला आली तर त्या जन्मस्थळाचा, जन्मवेळेचा पूर्व क्षितिजा वरचा नकाशा. म्हणजे एखादी व्यक्ती, आता समजा आज तारीख आहे 11 जानेवारी आणि अच्छा 11 वाजून 5 मिनिटं झालीत, समजा 5 7 मिनिटं काहीतरी झालीत, 8 मिनिटं झालीत, या वेळेला तुमच्या सोलापूरच्या पूर्व क्षितिजावरती जी रास उदित आहे ती लग्नस्थानी अच्छा येते ती जन्मकुंडली. म्हणजे अच्छा ती ती लग्न जन्म राशी गृहीत धरून बाकी सगळ्या राशींची प्लेसमेंट डाव्या हाताने उजव्या हाताकडे अशा पद्धतीने करून ती कुंडली पूर्ण होते, त्याला लग्न कुंडली म्हणायची. ठीक आहे. अच्छा सर, अच्छा ती हा, लग्न कुंडली. ती लग्न अच्छा, कुंडली झाली. मग या आता कुंड अकरा अकरा या जानेवारीला आज चंद्र ज्या राशीत आहे, समजा कन्या राशीत आहे, मग मी अच्छा बघितलं नाही आजचं पंचांग बघितलं नाही, पण समजा कन्या राशीत चंद्र आहे तर तो चंद्र लग्नस्थानी मांडून पुन्हा ग्रह जसे आहेत तसेच मांडायचे. आज 11 जानेवारीचे जे काही ग्रह जसे आहेत तसेच मांडायचे, त्याला म्हणतात राशी कुंडली. अच्छा अच्छा हा, आणि ही जी त्या, राशी कुंडली असते, हा, ही जी राशी कुंडली असते ही मांडताना घर असतात का? म्हणजे कुंडलीमध्ये जी आपण जी एक चौकट दिसते आपल्याला, त्यात हो माझ्या अंदाजाने 12 घर दिसतात, ज्याला तुम्ही भाव असेही म्हणता. मग हो ते घर म्हणजे काय नक्की? हा, तिथे भाव असतातच, राशी कुंडलीमध्ये भाव असतातच. जसे लग्न कुंडलीमध्ये भाव आहेत तसे राशी कुंडलीमध्ये भाव आहेत, आणि सर्व 16 कुंडलीमध्ये भाव असतातच. म्हणजे 12 अच्छा तुम्हाला खाणे त्याच्यात दिसतील आणि त्याच्यामध्ये जी ग्रहांची प्लेसमेंट येईल, म्हणजे लग्न कुंडली आणि राशी कुंडलीमधले जे ग्रह आहेत अच्छा ते त्याच त्याच राशीमध्ये असतात, राशी बदल होत नाही त्यांचा. परंतु तिथून पुढच्या ज्या कुंडल्या आहेत, हो नवांश कुंडल्या, सप्तमांश, दशमांश कुंडल्या, अशा 16 प्रकारच्या कुंडल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत प्रेडिक्शन करण्यासाठी सोयीचं जावं म्हणून. तर त्याच्यामध्ये मात्र लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली किंवा राशी कुंडली सोडली तर राशी ग्रहांच्या राशीमध्ये थोडासा बदल होताना दिसतो. काय खूप जरा डीप आहे, म्हणजे इथे पॉडकास्टमध्ये सांगणं जरा कठीण आहे, परंतु नवमांश कुंडलीवरनं ग्रहांचं बळ आजमावता येतं, दशमांश कुंडलीवरनं नोकरी व्यवसाय याच्या बाबतीमध्ये सांगता येतं. असं वेगवेगळ्या कुंडल्या ज्या आहेत त्यांचे वेगळे वेगळे उपयोग आहेत असं सांगता येतं. याप्रमाणे हा, अजून म्हणजे अच्छा तुमचं समाधान झालं की सर, काय? आता हा झाला कुंडली. हा कुंडली विषयक नाही, हा माझं समाधान झालंय. आता हे झालं कुंडली विषयक. सर आपण जर ज्योतिष शास्त्राकडे नीट पाहिलं तर त्यामध्ये 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांचा उल्लेख येतो. मग बरोबर. याविषयी तुम्ही काही माहिती सांगू शकाल का की 9 ग्रह म्हणजे काय, किंवा 12 राशी कोणत्या आणि 27 नक्षत्रे राशी परत्वे कोणती? अच्छा. आधी पहिल्यांदी म्हणजे 100 वर्षापर्यंत नवग्रहांचा उल्लेख होता. ज्योतिष शास्त्र जेव्हा निर्माण झालं तेव्हा सगळी जी स्तोत्र बनले ती नवग्रहाप्रमाणे बनलेली आहेत. परंतु एक 100 सव्वाशे वर्षापूर्वी भारतामध्ये एक ज्योतिष परिषद झाली अच्छा आणि त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या 3 ग्रहांचा सुद्धा समावेश ग्रह म्हणून झाला. त्यांची फळं दिसतात आजकालच्या ज्योतिषी ती मानतात. मला तर या 3 ग्रहांचा, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा चांगला अनुभव प्रिडिक्शन करताना येतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र निर्माण झालं तेव्हा 9 ग्रह होते, परंतु आता 12 ग्रह मानले जातात. पण त्यांची नावं अनुक्रमे अशी म्हणता येतील की सूर्य, चंद्र, आता खगोलशास्त्रामध्ये सूर्याला तारा असं म्हटलेलं आहे, चंद्राला उपग्रह असं म्हटलेलं आहे, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह कोणाला म्हटलं आहे तर जे आपल्या कर्माचं फळ ग्रहण करतात आणि जातकापर्यंत पोचवतात त्यांना ग्रह असं म्हटलेलं आहे. त्यामुळे रवी जरी खगोलशास्त्रामध्ये अच्छा तारा असला तरी ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रह आहे.
चंद्र हा उपग्रह असला तरी ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आहे. आणि मग आपण तीन ग्रह जे आहेत त्यांना पृथ्वीच्या आतले तीन ग्रह म्हणजे सूर्य आणि पृथ्वी याच्यामधले जे तीन ग्रह आहेत, शुक्र आहे, चंद्र आहे, सॉरी शुक्र आहे, मंगळ आहे आणि बुध आहे, त्यांना अंतर्ग्रह असं म्हणजे शुक्र बुधाला अंतर्ग्रह म्हटले. आणि मंगळापासून जे सगळे आहेत ते बाहेरचे ग्रह आहेत म्हणजे पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत आहेत. मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे आणि राहू केतू आहे. अच्छा अच्छा असे हे नऊ ग्रह झाले. आणि त्याच्याशिवाय अजून बाहेरच्या बाहेरच्या कक्षेमध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो असं असे हे 12 ग्रह होतात. आणि एकूण हा अच्छा प्रश्न होतो तुमचा. हा नाही, एकूण ग्रह म्हणजे ज्योतिष सांगताना तुम्ही 12 ग्रहांचा वापर करता, म्हणजे 12 ग्रह बारा ग्रहांचा विचार करूनच ज्योतिष फलवर्तन केलं जातं. पूर्वीच्या काळी फक्त नऊ ग्रहाच्या आधाराने केलं जात होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्योतिषांना असा अनुभव आला की हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे जेव्हा दुसऱ्या कुठल्या ग्रहाच्या संपर्कात येतात म्हणजे युती योग बनवतात, युती करतात, प्रतियुती करतात, शुभ योग करतात किंवा अशुभ योग करतात, जेव्हा ते इंडिपेंडंट नसतात, कुठल्या ना कुठल्या तरी ग्रहाच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांचं फळ बिघडवतात. हे सगळे हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे पापग्रह. म्हणजे जसं आपण पुढे जाऊन बोलणार, तुमचा एक पुढे संभाव्य प्रश्न काय तो मला दिसतोय की शुभग्रह कशाला म्हणायचं, अशुभग्रह कशाला म्हणायचं वगैरे वगैरे. त्याच्यापूर्वी अजून एक आधी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो की राशी पण 12 आहेत, आता या कशा ठरल्या? तर पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग जो आहे तो वर्तुळाकार आहे. आणि आपण भूमिती शिकलोय तर वर्तुळाच्या ज्या डिग्रीज आहेत ते 360 degrees आहेत असं आपण म्हणतो, नाही का? आणि मग 360 degrees 12 भाग केले तर 30 अंशाची एक राशी तयार होते, 30 अंश, 30 अंशाची एक राशी. याप्रमाणे 12 राशी होतात, 32 36. आणि मग मेष राशी, वृषभ राशी, मेष राशी, वृषभ राशी, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी होतात. आता प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र पण सांगितलेले आहेत, म्हणजे राशीचे 3 अंश आहेत त्याच्यामध्ये 13 अंश 20 कलाचं एक नक्षत्र, 13 अंश 20 कलाचं एक नक्षत्र आणि 3 अंश 20 कलाचा पुढच्या नक्षत्राचा एक भाग अलीकडच्या राशीत आणि उरलेली 3 चरण दुसऱ्या राशीत. अशा पद्धतीने 2.25 नक्षत्रांच्या मिळून 27 नक्षत्र होतात. या 12 राशीमध्ये सुपर इम्पोज केलेत, सुपर इम्पोज म्हणजे ही नक्षत्र बसवलेली आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे नक्षत्र हे राशीचाच भाग आहे, नक्षत्र काही वेगळं नाहीये. तर प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र आहेत, ती अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी ही 27 नक्षत्र या 12 राशीमध्ये विभागलेले आपल्याला दिसतात. ज्याचा उपयोग करून कुठल्याही जातकाचं भविष्य सांगणं हे सुकर होतं. त्याच्यासाठी हे जे काय आपल्या पूर्वजांनी संशोधन करून या सगळ्या पद्धती निर्माण केलेल्या. अच्छा सर, आता तुम्ही सांगितलं की 9 ग्रह असतात, 12 राशी आणि 27 नक्षत्रे असतात, मग या राशींचा आणि ग्रहांचा काही संबंध आहे का परस्पर? आणि कोणती नक्षत्रांचा आणि राशींचा आणि ग्रहांचा परस्पर कितपत संबंध आहे? आहे ना, आहे ना, नक्की आहे. म्हणजे आता मेष राशीचा ग्रह कुठला असं जर का म्हटलं तर मंगळ आहे. मग प्रत्येक ग्रहाला हर्षल नेपच्यून प्लुटो सोडता प्रत्येक ग्रहाला एक एक राशी वाटून कुणाला एक राशी दिली, कुणाला 2 राशी दिली. अच्छा, सूर्यमालेतले जर का ग्रह आपण बघत गेलो तर रवीला दिले सिंह राश, मग त्याच्यानंतर येतो सिंह, हा सिंह राश. पण म्हणजे ही स्वतःची रास, सिंह ही रास स्वतःची, परंतु मेष या राशीमध्ये सूर्य जो आहे तो उच्चता होतो, म्हणजे आणखीन जास्त चांगली फळ देतो. आता त्याच्यानंतर आता ग्रह बघितला चंद्र, तर चंद्राची रास सांगितले कर्क, परंतु वृषभ राशीमध्ये चंद्र आणखीन जास्त चांगली फळ देतो. त्याच्यानंतर हे जे 2 अंतर्ग्रह आहेत बुध, त्या बुधाला 2 राशी सांगितल्या आहेत, मिथुन आणि कन्या. मिथुन आणि कन्या, हा त्यातली कन्या ही त्याची मूल त्रिकोण म्हणजे बलवान राशी सांगितलेली आहे. आणखी
त्याच्यानंतर येतो शुक्र. शुक्राला पण दोन राशी दिलेल्या आहेत स्वतःच्या अशा, वृषभ आणि तुळ. परंतु वृषभ आणि शुक्र जो तुळ. आहे तो मीन राशीमध्ये बलवान होतो असं सांगितलं. अच्छा या पद्धतीने प्रत्येक म्हणजे आता हे जर काही सांगित बसलं तर ते कंटाळवाणं होईल. म्हणजे ज्योतिष शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा लेसर आहे. म्हणजे ज्योतिष शिकताना जे काही पहिले धडे आपण घेतो त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आता तसंच नक्षत्र सुद्धा प्रत्येक ग्रहाच्या वाट्याला आहे. तीन तीन नक्षत्र आलेले आहेत, म्हणजे अश्विनी अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र हे केतूच्या वाट्याला गेलेले आहे. तसं भरणी, पूर्वा आणि पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र शुक्राच्या वाट्याला गेलेले आहे. म्हणजे ग्रहांचा आणि नक्षत्रांचा पण संबंध आहे आणि ग्रहांचा आणि अच्छा राशींचा पण संबंध आहे असं ते परमिटेशन आणि कॉम्बिनेशन दिसतात आपल्याला आणि ज्याच्यावरनं प्रिडिक्शन करता येईल. अच्छा अच्छा सर, आता आपण जे बोललो प्रेडिक्शन करण्याविषयी, तर हे प्रेडिक्शन करताना एखादा जातक किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे प्रश्न घेऊन आली, समस्या घेऊन आली, तर त्याचं भविष्य कथन करताना तुम्ही ते जन्मराशीनुसार सांगता की लग्न राशीनुसार? जन्म कुंडलीनुसार सांग. जन्म जन्म कुंडलीनुसार. हा जन्म कुंडलीनुसार घडणाऱ्या घटना आपल्याला समजतात आणि व्यक्तीवरती त्याचा परिणाम काय होईल. म्हणजे एखादी हाँ हाँ एखादी घटना जी आहे ती एखादा माणूस शुल्लकपणे घेतो. म्हणजे काय, घर पडलं का? हा ठीक आहे, ते पडायलाच आलेलं होतं. परंतु एखादा माणूस म्हणतो अरे मी खूप कष्टाने बांधलेलं होतं आणि त्याचं महिनाभर दुःख करून घेईल. म्हणजे प्रत्येकाची घडलेल्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी त्याच्या त्याच्या स्वभावानुसार, राशीप्रमाणे स्वभाव असतो आणि त्या त्या स्वभावानुसार वेगळे वेगळे असते. म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन या अतिशय जल राशीत म्हणलं जातं आणि या राशीची माणसं अतिशय सेन्सिटिव्ह असते अच्छा तर त्यांना जरा जास्ती त्रास होतो या सगळ्या. अच्छा सर, अच्छा मी सध्या विमानतळाच्या जवळ राहायला आलोय त्यामुळे कराची मध्ये विमानाचा आवाज तुम्हाला येतोय का तुमच्या स्पीकर? नाही सर, नाही काय म्हणजे नॉईज नाही आहे. अच्छा माझ्याकडे येतोय थोडस. तुम्हाला व्यवस्थित अच्छा ऐकू येतात माझे शब्द? हो हो व्यवस्थित येतो हा ठीक आहे. सर. आता आपण जे बोललो तर याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं होतं की आपल्या या मानवी जीवनात अनेक समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्योतिषशास्त्र कसं उपयोगी पडतं? तुम्ही काही उदाहरण देऊ शकाल का? हो नक्कीच नक्कीच. मानवी जीवनामध्ये समस्या का निर्माण होतात याच्याविषयी आधी आपण थोडस जर का बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा जर का सहज पूर्ण झाल्या तर ती समस्या होत नाही. म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या म्हणजे काय बा, असं एक मास्लो नावाचा एक परदेशामध्ये मानवी जीवनाचा अभ्यास करणारा एक सायंटिस्ट होऊन गेला. त्याने सांगितलं की फिजिओलॉजिकल नीड्स असं तीन गोष्टी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा ही सगळ्यात बेसिक नीड्स आहेत माणसाच्या. मग त्या जर का सहजपणे पूर्ण झाल्या तर तो प्रश्न नाहीये, नाही का? मग त्याच्यानंतर काय बरोबर. येतं? हा त्याच्यानंतर काय येतं बाबा, तर सिक्युरिटी नीड्स येतात. म्हणजे आज मला अन्न मिळालंय, उद्या मिळालं पाहिजे, उद्या अन्न मिळण्याची खात्री असली पाहिजे. मग उद्या अन्न जर का मिळेल याची खात्री नसेल तर ती समस्या होती. समस्या. हा अशा पद्धतीने मानवी जीवनामध्ये तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा सहजपणे पूर्ण होत असतील, मग तू माझ्या मनामध्ये आलं ती गोष्ट घडत गेली सहजपणे तर ती समस्या नाही. आज आता मला सचिन विभूतेन बरोबर गप्पा मारायचे ती समज. म्हणजे ही जर का गोष्ट सहजपणे सचिन विभूदेव उपलब्ध झाले आणि झूमच्या पॉडकास्ट मध्ये काही रेकॉर्डिंग करताना काय अडचण नाही आली तर माझ्यासाठी ती समस्या नाहीये. हो बरोबर. परंतु मला 5 वेळा मी फोन लावतोय, विभूतेचा फोनच लागत नाहीये. मग विभूते जर का पॉडकास्ट वरती आले आणि मध्ये मध्ये काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम चालू झालाय असं काहीतरी व्हायला लागलं तर ती समस्या आहे. समस्या हा समस्या. अशा पद्धतीने आपण एक समस्येचं वर्गीकरण करू शकतो. आणि अच्छा ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली एखाद्या व्यक्तीने जर का समस्या आहे तर त्याच्या पत्रिकेवरून आपल्याला ही समस्या आहे हे कन्फर्म करता येतं. आणि अच्छा मानवी जीवन 120 वर्ष माणूस जगू शकतो असं म्हटलं तर ती समस्या काही 120 वर्ष राहत नाही. काही वेळा ती समस्या सहज सुटेल असा काळ निर्माण होतो. काय निर्माण. अच्छा हा म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला घर बांधायचंय असं आपण कल्पना करू तर चतुर्थ स्थानावर त्याचं स्वतःचं घर होईल का नाही, मग ते नवं घर होईल का जुनं विकत घर विकत घ्यावं लागेल,
असं साधारणपणे शोधतायत. चतुर्थ स्थानाचा स्वामी आणि मंगळ जर का बलवान नसतील तर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये घर व्हायला प्रॉब्लेम होतो असं आपण म्हणू शकतो. तो माणूस खूप प्रयत्न करतो, काही जणांकडे पैसे पण असतात पण तरी सुद्धा घर व्हायला अडचण निर्माण, म्हणजे पैसे ही पहिली अडचण आहे घर होण्यासाठी. पण एखाद्याच्याकडे पैसेही असतात पण त्याला मनासारखं घर नाही मिळत, पैसे असून सुद्धा त्याला मनासारख्या एरियामध्ये नाही मिळत, मनासारखं त्याला बंगलो बांधायचा असतो पण त्याला पाहिजे त्या एरियामध्ये प्लॉटच मिळत नाही, अडचणी येतात. अडचणी येतात म्हणजे त्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये बघून या अडचणीचं निराकरण आपल्याला कधी होईल, कुठला फेवरेबल काळ आहे, त्या काळामध्ये जर का प्रयत्न केले तर हेच काम सहजपणे होईल असं आपल्याला सांगता येईल. कारण का तर विनाकारण प्रयत्न करतो आता ते काम होणार नाही आहे आणि त्याच्यापासून काय अडलेलं नाही आहे, फक्त मनाला वाटतंय ते भाऊ राहायला घर आहे, राहायला घर असं नाही, पण मी आता फ्लॅटमध्ये राहतोय मला बंगल्यात राहायला जायचं, किंवा मी आता भाड्याच्या घरात राहतोय मला स्वतःच्या घरात राहायला जायचं, पण राहायला घर आहे, भाडे मालक आहे, घर मालक काय म्हणत नाही घर सोडून जा, वारंवार घर सोडावं लागतं असंही काही प्रश्न नाही, परंतु माझं स्वतःचं घर व्हावं अशी माझी इच्छा आहे. मग कुठला काळ योग्य आहे ते महादशा अंतरदशा गोचरीचे ग्रह असं पाहून सांगता येतं की बाबा या काळामध्ये जर का तुम्ही प्रयत्न केला तर ही गोष्ट सहजपणे होऊन जाईल. मग कधी कधी आम्ही असं पण मार्गदर्शन करतो की बाबा घरामध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघं जण कमावते करते आहेत बाबा सर दौराबायके, पण पुरुषाच्या कुंडलीमध्ये सहजपणे घर होण्याचे योग नाही आहेत, परंतु स्त्रीचं जर का नाव पहिलं टाकलं म्हणजे फ्लॅट घेताना अग्रीमेंट मध्ये पहिलं नाव स्त्रीचं टाकलं पत्नीचं टाकलं तर पटकन होऊन जाईल बाबा. किंवा प्लॉट घेताना पत्नीच्या नावे घेतला पहिलं नाव पत्नीचं टाकायचं, असं अशा पद्धतीने सुद्धा काही वेळेला अडचणी दूर होतात असा अनुभव जन्म दोघांच्या जन्मकुंडली पाहिल्या की ते समजतं की जेणेकरून हे होऊ शकेल बाबा. अच्छा. तर कुंडलीचे जे प्रकार तुम्ही सांगितले 16 आहेत, त्याचबरोबर एक प्रश्न कुंडली नावाचा एक प्रकार आहे, तो नेमका काय आणि तो कधी वापरतात, कशासाठी वापरतात, याविषयी काही सांगू शकाल? हो हो नक्की नक्की नक्की. काही वेळेला जन्मकुंडलीवरनं काही गोष्टीचं उत्तर देणं शक्य नसतं पण मानवी जीवनाला ते प्रश्न पडलेले असतात. आता उदाहरणार्थ वीज जाणे नाही का, लाईट गेली असं आपण म्हणतो मराठी, ही समस्या आपल्याला अनेक वेळा अनुभवायला येते. अच्छा. आणि मग वीज गेल्यानंतर म्हणजे असं काही आत्ता सध्या तरी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या सोलापूरला किंवा माझ्या पुण्याला असं काही असतं, वीज गेली तर युपीएसने आपण काही काही प्रमाणामध्ये सध्या तो ज्याला आपण इन्व्हर्टर इन्व्हर्टर लावू शकतो, पण इन्व्हर्टर 4 तास चालू शकेल नाही का? पूर्वीच्या काळी म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी कृष्णमूर्तींनी ही प्रश्न कुंडली निर्माण केली, त्यावेळेला जर का वीज गेली त्यावेळेला इन्व्हर्टर नव्हते बघा तुम्ही, तर गेलेली वीज कधी 10 मिनिटात येईल, 2 तासाने येईल, 10 तासाने येईल आपण सांगू शकत नव्हतो. खेडेगावामध्ये तो भयंकर वाईट परिस्थिती असायची की तो काय वादळामध्ये पोल पडला एखादा तर 10-10 दिवस लाईट नाही, अशा पण परिस्थितीमध्ये खेडेगावातील लोक. तुम्हाला जरा सोलापूर साईडला जरा जास्त अनुभव येतील, पुण्यामध्ये एवढं काही अनुभव नाही येत. तर मग या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, तुमची जन्मकुंडली पाहून देता येत नाही अशा प्रश्न प्रश्न कुंडलीद्वारे याचं उत्तर घेता येतं. अच्छा. म्हणजे समजा सर, समजा आता एखादी वस्तू हरवली आहे आणि मला नितीन सरांना फोन करायला लागला की सर असं असं आमची एक मौल्यवान वस्तू हरवली आहे, बर तर ह्याचं उत्तर प्रश्न कुंडलीद्वारे देऊ शकता तुम्ही? हा ते जास्त चांगलं देता येतं असं म्हणता येईल. अच्छा. हा म्हणजे बघा एखादी वस्तू हरवली की 3 प्रश्न तयार होतात नाही का, ती वस्तू सापडेल का नाही सापडेल, समजा मी म्हणलो सापडेल तर कधी सापडेल, किती वेळाने सापडेल, आणि तिसरा प्रश्न येतो कशी सापडेल, कशी सापडेल, हा म्हणजे शोधून सापडेल, आपोआप सापडेल का, मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल, मग पोलीस ते पोलिसांना ते चोरांकडनं मुद्देमाल पोलीस वसूल करून मग मला त्याचं म्हणजे घरातल्या घरात सापडेल का, ती चोरीला गेलेली आहे आणि चोरांनी पळवलेली वस्तू चोराकडनं हस्तगत करून घ्यावी लागेल, अशा प्रकारचे 3 प्रश्न साधारणपणे येऊ शकतात ज्याची उत्तर हा ज्याची उत्तर प्रश्न कुंडलीमध्ये पाहून हा अचूकपणे देता येतात असा अनुभव म्हणजे कृष्णमूर्ती महोदयांनी ती जी पद्धत विकसित केलेली आहे हे ज्योतिषशास्त्राचाच भाग आहे, म्हणजे ते काही कृष्णमूर्ती हे काही सायन्स वेगळं नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा 12 ग्रह म्हणजे ते 9 ग्रहांचा हिशोब घेतात नॉर्मली, हर्षल नेपच्यून प्लुटो ते कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये त्याचा अंतर्भाव करते, पण 12 राशी नक्षत्र
27 नक्षत्र 9 ग्रह याचाच अंतर्भाव करून ते सांगितलं जातं. दशा अंतरदशा सुद्धा त्याच पद्धतीने, फक्त जरा ते अॅक्युरेट आहे, जास्त अॅक्युरेट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आताच बोलताना तुम्ही सांगितलं की पत्रिकेतल्या चतुर्थ स्थानावरून एखाद्याचं घर होईल का नाही, किंवा त्याला भाड्याने घर घ्यावे लागेल किंवा भाड्याने राहावे लागेल असं सांगता येतं, म्हणजे योग पाहून सांगता येतं. तर पत्रिकेतील इतर स्थानांचं महत्व काय आहे, म्हणजे पहिलं स्थान कशासाठी आहे, दुसरं कशासाठी, तिसरं कशासाठी, चौथं तर तुम्ही सांगितलं की घरासाठी आहे, मग असे 12 स्थानांचं वर्गीकरण आहे का? हो हो नक्की आहे ना. 12 स्थानावरून 60 प्रकारच्या गोष्टी सांगता येतात. म्हणजे लग्नस्थान आहे, हा जन्मकुंडलीचं लग्नस्थान आहे, या लग्नस्थानावरून पर्सनॅलिटी सांगता येते. म्हणजे काही काही लोकांचा असा अभ्यास असतो की त्यांच्या समोर जन्मकुंडली धरली की ते असं सांगतात की हा माणूस उंच असेल, हा माणूस गोरा असेल, हा माणूस दिसायला चांगला असेल, पर्सनॅलिटीचे ट्रेट्स आहेत ना हे सगळं सांगता येतं. लग्न कुंडलीवरनं म्हणजे लग्नस्थानावरनं, लग्नस्थानाचा जो मालक आहे, समजा लग्नस्थानामध्ये मेष राशी आहे तर त्याचा मालक मंगळ असेल, तो बलवान जर का असेल तर या व्यक्तीला यश पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतं असंही सुद्धा लग्न कुंडलीच्या प्रथम स्थानावरनं सांगता येतं. दुसरं जे स्थान आहे त्याच्यावरनं तुमचा धन संचय सांगता येतो की किती प्रमाणामध्ये, इंग्रजीमध्ये शब्द आहे रिझर्व्स, तुमच्याकडे शिल्लक पडलेला पैसा किती आहे, मग तो गोल्डच्या स्वरूप रोखे म्हणजे रोख्यांच्या स्वरूपात, एफडीच्या स्वरूपात आहे, गोल्डच्या स्वरूपात आहे, किंवा हिरा माणक्याच्या स्वरूपात आहे, ज्याला आपण रेडी कॅश म्हणू, लिक्विडेबल कॅश, कॅशच्या स्वरूपात आहे, अशा पद्धतीचा दुसऱ्या स्थानावर. कुटुंबाचा सुद्धा साधारणपणे विचार हा दुसऱ्या स्थानावरनं केला जातो. खाण्यापिण्याच्या सवयी पद्धती याचा सुद्धा विचार द्वितीय स्थानावरनं केला जातो. तिसऱ्या स्थानाला शौर्य स्थान असं सांगितलं की एखादा माणूस किती साहस करू शकतो त्याचा अंदाज तिसऱ्या स्थानावरनं करता येतो. तिसऱ्या स्थानावरनं आता माझ्या कुंडलीतलं तिसरं स्थान पाहतात की माझ्या भावंडांचा विचार केला जातो की मला भावंड असतील का, भाऊ असतील, ते सुस्थितीत असतील का, त्यांची स्थिती खराब असेल, अशा पद्धतीचं सुद्धा साधारणपणे प्रिडिक्शन या तिसऱ्या स्थानावरनं करता येतं. चौथ्या स्थानावरनं आपण बोललो की घराचा विचार केला जातो, सर्वसाधारणपणे सुखाचा विचार चौथ्या स्थानावरनं केला जातो. पाचव्या स्थानावरनं तुमच्याकडे असलेल्या कलांचा विचार केला जातो, संततीचा विचार केला जातो, कला संतती क्रीडा, तुमचं इनोव्हेशन म्हणजे ज्याला काही त्याला क्रिएटिव्ह, काही माणसं खूप क्रिएटिव्ह असतात, त्याला काहीतरी नवीन नवीन सुचत असतं, त्याचा सुद्धा विचार पाचव्या स्थानावरनं केला जातो. सहाव्या स्थानावरनं एखाद्या व्यक्तीला होणारे रोग आहेत, त्याचे शत्रू आहेत, याचा विचार केला जातो. रोग शत्रू याचा विचार सहाव्या स्थानावरनं केला जातो. सातव्या स्थानाला विवाह स्थान असं म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा तुमचा पार्टनर याचा विचार सातव्या स्थानावरनं केला जातो. आता पार्टनर म्हणजे वैवाहिक जीवनाचा पार्टनर तसं नाही, पार्टनरशिपचा सुद्धा विचार सातव्या स्थानावरनं केला जातो. आठव्या स्थानाला मृत्यू स्थान असं म्हटलेलं आहे, तर सर्वसाधारणपणे मृत्यूचा विचार आठव्या स्थानावरनं केला जातो. आणखीन बरेच काही बारीक सारीक विचार आठव्या स्थानावरनं केले जातो, कारण आठवं स्थान चौथं स्थान आणि 12वं स्थान मिळून धर्मत्रिकोण होतो. तर तुम्ही जी काही साधना करणार आहात, योग साधना करणार, त्याचाही विचार आठव्या स्थानावरनं केला जातो असा एक अनुभव येतो. म्हणजे ज्यांचा आठवं स्थानाचा आणि लग्नस्थानाचा स्वामी एक आहे किंवा त्या स्वामींची युती आहे अशी माणसं योगी असतात असं सुद्धा अनुभवाला येतं. त्याच्यानंतर 9व्या स्थानाला धर्मस्थान असं म्हटलं जातं. या स्थानावरनं तुम्ही काय काय धर्मकृत्य करणार आहात, पूजा करणार आहात, तुम्ही तीर्थस्थळाची यात्रा करणार आहात, किंवा काय तुमच्या हातून काहीतरी वाचन होणार आहे, धर्मग्रंथांचं वाचन होणार आहे, तुम्ही दान धर्म करणार आहात, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी 9व्या स्थानावरनं बघितल्यात. 10व्या स्थानाला समजलं जातं कर्मस्थान किंवा वडिलांचं स्थान. जसं चतुर्थ स्थानावरनं आपण घर पाहतो तसं आई पण पाहावी असं सांगितलंय, तसं दशम स्थानावरनं वडील पाहावेत असं सांगितलंय. तुमचं कर्मस्थान आहे, तुम्ही नोकरी कराल का, व्यवसाय कराल असं, हे सुद्धा साधारणपणे दशमस्थान, आणि आणखीन बरंच काही आहे पण त्याच्यासाठी हे प्रमुख स्थान आहे. त्याच्यानंतर 11वं स्थान म्हणजे सर्व प्रकारचे लाभ, म्हणजे एखाद्याला हा मग अशी 8व्या स्थानाचं राहिलं, वडिलोपार्जित संपत्ती 8व्या स्थानावरनं पाहिली जाते. तुम्हाला मिळणारं बिन कष्टाचं धन हे 8व्या स्थानावरनं पाहिलं जातं. अच्छा, 11वं स्थान, 11व्या स्थानावरनं सर्व प्रकारचे लाभ पाहिले जातात. आणि 12वं स्थान आहे त्याला व्ययस्थान, म्हणजे सर्व प्रकारचे खर्च हे 12व्या स्थानावरनं पाहिले जातात. अशा पद्धतीने या 12
स्थानांचं लग्न कुंडलीमधल्या बघतोय आपण, हे सगळं लग्न कुंडलीच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत असं लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणजे या लग्न कुंडलीवरून एखाद्या व्यक्तीचं 50% भविष्य तुम्हाला तात्काळ कळू शकतं. हा जितके जितके म्हणजे मला तसं नाही, अनेकांना कोणाला 75% सुद्धा कळेल, माझ्यापेक्षा जास्त कळेल, कोणाला नवीन शिकत असेल त्याला कमी कळेल, त्याला जरा वेळ जास्त द्यावा लागेल, त्याला 2 प्रश्न जास्त विचारावे लागतील अशा पद्धतीने, पण हां की याच्या व्यक्तीच्या सर्वसाधारणपणे. आणि हे मी म्हणलेलं नाही बरं का, मी ज्योतिष शिकायला लागलो त्याच्यामध्ये एक कारण आहे. डॉक्टर भानी पुरंदरे नावाचे गायनोकॉलॉजिस्ट मुंबईला होते, आता ते नाही, बरेच वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांनी शल्य कौशल्य नावाचं आत्मचरित्र लिहिले आणि त्यांचं आत्मचरित्र मी जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी 5 पानं ज्योतिष विषयाला दिलेली आहेत. आपण पूर्वी हा खूप एक मोठा डॉक्टर भानी पुरंदरे आणि ज्योतिषशास्त्र हा खूप मोठा विषय आपल्याला पुढच्या कधीतरी पॉडकास्ट मध्ये बोलता येईल. तर त्यांनी असं सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीचं भविष्य हे 12 खाणांच्या म्हणजे 12 स्थानांच्या कुंडलीमधून 12 ग्रह 12 राशी 12 स्थान नक्षत्र यांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं भविष्य काय घडणार आहे याच्या आयुष्यामध्ये हे सांगता येऊ शकेल. आणि हे मला म्हणजे डॉक्टर भानी पुरंदरे होते, डॉक्टर पविवर्तक होते, मेडिकल सायन्स शिकलेले डॉक्टर होते, त्यांचा विश्वास होता. आणि त्यांना असं वाटत होतं की म्हणजे त्यांनी असं काहीतरी हे थोतांड आहे याच्यातनं असं काही घडत नाही वगैरे असं काही नाही, तर उलट त्यांनी सकारात्मक अभ्यास करून सांगितलेलं होतं. म्हणजे परत काहीतरी आपण पविवर डॉक्टर भानी पुरंदरेंच्या आयुष्यात काय घटना घडली म्हणून ते ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाकडे वळले, असं प्रश्न पुढच्या वेळेला कधीतरी पुढच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला घेता येईल, फार इंटरेस्टिंग आहे. आणि आता हे जे कोणी पॉडकास्ट ऐकतायत आणि जे ज्योतिष शिकतायत, तरी हे डॉक्टर भानी पुरंदरेंचं शल्य कौशल्य नावाचं आत्मचरित्र जरूर जरूर वाचावं. त्याच्यामध्ये त्यांनी जन्मवेळ कुठली घ्यावी याच्यावरती जे काही म्हणजे मीमांसा केलेली आहे ती खूप छान मीमांसा केली. सोलापूरचे सचिन विभूते यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा आपण ऐकल्या असतील. सोलापूरचे सचिन विभूतेंनी भरपूर वेळ दिला, अजूनही यांचे काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत, तर पुढच्या अजून 1-2 एपिसोडमध्ये आपण हे बघणार आहोत. आपल्यालाही असं वाटत असेल की आपले काही ज्योतिषशास्त्र विषयक प्रश्न आहेत, ऑकल्ट सायन्सेसबद्दल प्रश्न आहेत, म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या ज्योतिषाशी जोडले गेलेले आहेत, तर त्याच्याविषयी काही प्रश्न आहेत, तर आपण अशा संवादामध्ये जरूर भाग घेऊ शकता. त्याच्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत, एक तर आपल्याकडे झूमचं ऍप असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ते प्रश्न थोडेसे आधी मला जर का कळवले तर त्याच्याविषयी जास्त समर्पक चांगलं उत्तर देताना मला प्रिपरेशन करून उत्तर देता येईल. असं जर का केलं तर आपल्याला या संवादामध्ये पॉडकास्टमध्ये भाग घेता येईल. तिसरं पॉडकास्ट हे जे आहे हे आता रिलीज होईल, आपण ते कसं वाटलं ते मला कळवा. जर का भाग घेण्याची इच्छा असेल पॉडकास्टमध्ये तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे 9763922176 वरती आपले प्रश्न लिहून कळवा, संवाद आपल्याशी बरोबर होऊ द्या, म्हणजे मग आपल्यालाही या पॉडकास्टमध्ये भाग घेता येईल. नक्षत्र प्रकाश चॅनलशी पॉडकास्टच्या निमित्ताने जोडले राहण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.